नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण ट्राय करणार आहोत डॉट मंडाला त्यासाठी मी एक कार्डबोर्ड घेतला आहे आणि त्या कार्डबोर्डला मी ग्रीन कलर लावून घेतला आहे ला यासाठी जे कलर्स आपण यूज करणार आहोत ते ॲक्रेलिक कलर्स आहेत वॉटर कलर यूज करायचे नाही आहेत ॲक्रेलिक कलर आपल्याला सहज कोणत्याही स्टेशनरीमध्ये अवेलेबल मिळतील आणि यासाठी जे टूल यूज होणार आहे ते आहे एक पेन्सिल पेन्सिलच्या दोन्ही बाजूंचा उपयोग आपण यासाठी करणार आहोत चला स्टार्ट करूया आणि सर्वप्रथम आपण पेन्सिलच्या उलट्या बाजूने हा ऑरेंज कलरचा पहिला डॉट करून घेतला आहे त्यानंतर पेन्सिलची जी टोकदार बाजू असते त्याने आपण हे व्हाईट कलर्सचे डॉट करणार आहोत आणि अगदी सेम त्याचप्रमाणे आपण आता रेड डॉट करणार आहोत आणि आता पुन्हा आपण यलो डॉट यूज करणार आहोत आता जो हा ऑरेंज कलर आपण जो फर्स्ट यूज केलेला तर ही डिझाईन कम्प्लीट दिसण्यासाठी आपण तोच पुन्हा ऑरेंज कलर शेवटला यूज करणार आहोत आणि आता आपण वेगळ्या कलरने हे करणार आहोत आधी मी डार्क ब्ल्यू कलर घेतला आहे त्याला मी व्हाईटने बॉर्डर केली आहे आता मी स्काय ब्ल्यू कलर घेतला आहे त्याला मी व्हाईटने आणि हे सगळं मी पेन्सिलच्या टोकदार बाजूने करते आहे तुम्हाला जी ऑरेंजवाली आपण डिझाईन केली सेम आपल्याला ब्ल्यूमध्ये करायची आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जेव्हा पण कोणता आर्ट कराल डॉट आर्ट कराल तेव्हा तुम्ही जे कलर्स यूज कराल ते कॉन्ट्रास्टमध्ये असले पाहिजे नाहीतर तुमचं आर्ट तेवढं अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही जसं आपण ऑरेंजची डिझाईन केली तर आपण ऑरेंज यल्लो आणि रेड यूज केलं ब्ल्यूची डिझाईन केली तर आपण डार्क ब्ल्यू लाईट ब्ल्यू डार्क ब्ल्यू यूज केलं आता आपण पुन्हा रेडने हे करतो आहे आणि आपण पुन्हा रेडला ऑरेंज यूज करतो आहे ऑरेंज यल्लो आणि व्हाईट त्यामुळे हे अट्रॅक्टिव्ह दिसणार कारण की तुमचे कलर कॉम्बिनेशन तसे असले पाहिजे तुम्ही ही डिझाईन कशीही ट्राय करू शकता मी माझ्या पद्धतीने केली आहे तुम्ही तुमचं इनोव्हेशन वापरून तुम्ही तुमची डिझाईन तयार करू शकता आता आपण हे असंच चालू ठेवणार आहोत आणि आता पुन्हा आपण जो प्रथम ऑरेंज कलर यूज केलेला तोच ऑरेंज कलर यूज करून ही डिझाईन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण पुन्हा ऑरेंज डॉट करून त्याला व्हाईटने बॉर्डर केलेली आहे त्यानंतर पुन्हा आपण रेड कलर सेम डिझाईन जी पहिला आपण ट्राय केलेली तीच डिझाईन मी इथे करते आहे मी काही वेगळं करत नाही आहे आणि ही डिझाईन तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही ट्राय करू शकता मी तुम्हाला फक्त दाखवते की तुम्ही हे पेन्सिलने करू शकता ॲक्च्युली यासाठी खूप सारे टूल यूज होतात मी ह्या आधीसुद्धा माझ्या चॅनलवर दोन तीन व्हिडिओ टाकले आहेत डॉट मंडालाचे त्यात तुम्ही पाहू शकता की मी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टूल्सने हे आर्ट केलेलं आहे तुम्हीसुद्धा घरी हे ट्राय करा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला हे आर्ट करताना किती मजा आली आणि आता आपण ब्ल्यू कलरचा पुन्हा उपयोग करणार आहोत कारण मी तुम्हाला जसं आधी सांगितलेलं आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये काहीतरी करायचं असतं त्यामुळे हे ब्ल्यू जे मी आधी यूज केलेला हा मी खूप कमी यूज झालेला तर तो आता आपल्याला हे आर्ट कम्प्लीट करण्यासाठी ह्या ब्ल्यूचा पुन्हा उपयोग करायचा आहे ब्ल्यूजचे लाईन आपण करताना प्रथम आपल्याला मोठा डॉट करायचा आहे ब्ल्यूचा त्याच्यानंतर छोटे छोटे डॉट करायचे आहे आणि ब्ल्यूला कॉन्ट्रास्ट म्हणून आपण स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे स्काय ब्ल्यू कलरचंही सेम असंच ह्या प्रकारे करायचं आहे आणि स्काय ब्ल्यू नंतर आपण व्हाईट कलर करणार आहोत आणि हे खूप सुंदर दिसतं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे आपलं हे आर्ट कम्प्लीट होतं आहे हे खूप सुंदर दिसतं आहे तर चला मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच सेंड करूया आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन क्रिएटिव्हिटीसह हो, नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग